नमस्कार मित्रांनो, समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. सर्वप्रथम आमच्या समर्थ लेखणीचे सबस्क्रायबर आणि दर्शकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आता आपण बातमीकडे वळू. करमाळा येथील कमलादेवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन नुकतंच करण्यात आलं. या शिबिराचे उद्घाटन मंदिर समितीचे पदसिद्ध विश्वस्त तथा करमाळा तहसीलदार सौ शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते करण्यात. यावेळी श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त सुशील राठोड, ऍडव्होकेट शिरीष कुमार लोणकर, राजेंद्र उपस्थित होते. राजेंद्र वाशिंबेकर उपस्थित होते. यावेळी व्यवस्थापक अशोक गाठे, प्रशासक अधिकारी महादेव भोसले व भाविक भक्त उपस्थित होते. यावेळी करमाळा देवी ब्लड बँक करमाळा यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. यावेळी व्यवस्थापक अशोक गाठे यांची कन्या गौरी हिच्या वाढदिवसानिमित्त अशोक गाठे यांनी रक्तदान केल्याबद्दल त्यांना रक्तदान प्रमाणपत्र, पद्मश्री पुरस्कार प्राप्त चंद्रकांत पांडव व श्री शिवाजीराव ननवरे एपीआय एव्हरेस्ट शिखर वीर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी बहुसंख्य मित्रांनो, आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, सोबतच आमच्या समर्थ लेखणी .in या वेब पोर्टललाही व्हिजिट द्यायला विसरू नका. आम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जसं आपल्यापर्यंत आमच्या बातम्यांना पोहोचवतो त्याच पद्धतीमध्ये समर्थ लेखणी .in या आमच्या वेब पोर्टलवरही आपल्याला सविस्तर आणि सर्व प्रकारच्या बातम्या बघा.